काँग्रेसच्या वतीने पूर्ण देश विरोध होत आहे। परवा पण एक जावळ पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधाननी काढला की थंडीमुळे जास्त डिझेल पेट्रोलचे भाव वाढलेत, या पद्धतीने थट्टा करण्याचा वारंवार केंद्राच्या सरकारने जो प्रयत्न सुरू केलेला आहे आणि या देशाच्या लोकांच्या ताटातलं अन्न हिसकण्याचं, त्यांच्या तोंडातला घास हिसकण्याचं काम केलेलं आहे, त्याचा विरोध आम्ही करतोय। आणि आज आमचे सगळे मंत्री, आमचे सगळे आमदार विधान भवनामध्ये आम्ही सगळेजण सायकलने जातोय आणि त्या महागाईचा विरोध करण्याचा हा एक आमचा प्रयत्न आहे। त्याच्यामध्ये जे आहे अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळामध्ये 1 रुपया रस्ते विकासासाठी डिझेल पेट्रोलवर वाढ केलेली होती आणि ती परंपरा मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारपर्यंत चालली। 19 लाख कोटी रुपये दरवर्षीप्रमाणे त्या टॅक्स 1 रुपयामुळे गोळा व्हायचे, पण आदरणीय मोदी साहेबांचं सरकार आलं, या सरकारनं 1 रुपयाच्या जागी 18 रुपये केले आणि त्याच्याही पलीकडे जाऊन ज्या शेतकऱ्यांच्या उरावर शेतकऱ्यांना खोटे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदीचं सरकार देशामध्ये आलं, त्या नावानं 4 रुपये पुन्हा शेष असा 22 रुपये आज केंद्र सरकार रस्ते आणि जमा करतोय। खोटी माहिती विरोधकांची स्थिती आहे आणि म्हणून केंद्रानी आपलं विश्लेषण जनतेसमोर मांडावं। म्हणून मंत्री थंडीमुळे सांगतो डिझेल 1 रुपया गेल्या वर्षी वाढवला होता आणि त्याच्या अगोदर तर राज्य जे फडणवीसाचं होतं त्यांनी काय केलेलं होतं, या सगळ्याचं विश्लेषण आता आपल्याला बजेटमध्ये पाहायला मिळतं। तुम्ही काही दिलासा देणार आहात का? तुम्हाला सांगता येत नाही आपल्याला।